शासकीय आधारभूत केंद्रांवरती धान विक्रीची मुदत येत्या 4 दिवसात संपणार आहे, परंतु अद्यापही अनेक शेतकऱ्यांना धान्य विक्री करता आलेली नाही, त्यामुळे धान खरेदीला मुदतवाढ द्यावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला. अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी पाठवलेल्या निवेदनातून हा इशारा देण्यात आलाय. निवेदनानुसार ई पीक नोंदणीसाठी शासनानं मुदतवाढ दिली, त्यामुळे वंचित शेतकऱ्यांनी धान केंद्रावरती उशिरा नोंदणी केली. दरम्यान काही दिवसांपूर्वी अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळं आधारभूत धान खरेदी केंद्र बंद होतं, त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं धान केंद्रावर पडून होतं. अशातच सोमवारी हमीभावानं धान खरेदीची मुदत संपणार आहे, त्यामुळे हजारो शेतकरी धान विक्रीपासून वंचित राहतील, त्यामुळे शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट ओढावणार आहे. शेतकऱ्यांना कवडीमोल भावानं धानाची विक्री करावी लागणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होईल असं निवेदनात नमूद केलंय. आधारभूत धान खरेदीची मुदत 31 मे पर्यंत वाढवावी अशी मागणी घोट इथले सामाजिक कार्यकर्ते अरुण अध्यंकीवार यांनी केली आहे. धान खरेदी केंद्र दरवर्षीप्रमाणे 1 ऑक्टोबरला सुरू होतं, 31 मार्च पर्यंत धान खरेदीची मुदत राहायची, परंतु शासनाच्या नव्या नियमावलीप्रमाणे यावर्षी आधारभूत धान खरेदी केंद्र 15 डिसेंबर 2021 पासून सुरू झालं, म्हणजेच 2.5 महिने विलंबानं सुरू झालं. 31 जानेवारीपर्यंत मुदत ठेवली आहे, दरवर्षी हीच मुदत 31 मार्चपर्यंत असते असंही त्यांनी सांगितलंय. आदिवासी विविध कार्यकारी संस्थेचे अध्यक्ष प्रल्हाद गेडाम, दिलीप घोडाम, टिकेश कुमरे, गजानन उईके, यशवंत यावेळी आदिवासी विविध कार्यकारी संस्थेचे अध्यक्ष प्रल्हाद गेडाम, दिलीप घोडाम, टिकेश कुमरे यांच्यासोबत अनेक इतरही मान्यवर उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, ॲग्रोवन डिजिटल. ताज्या अपडेट्ससाठी भेट द्या ॲग्रोवन.com वर.